माननीय विशेष उपस्थितीत प्राध्यापक नंदापुरी कुलसचिव डॉक्टर रामचंद्र जोशी आणि त्याचप्रमाणे प्राध्यापक कविता होले उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो आजच्या कार्यक्रमाला मी स्वतः रामटेकमध्ये उप विद्यापीठात उपस्थित राहणार होतो परंतु माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मला व्हायरल इन्फेक्शन झालं असल्यामुळे मी येऊ शकलो नाही याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो वास्तविक पंकज चांदे यांच्याबद्दल असलेल्या प्रेमामुळे माझी स्वतःची इच्छा त्याच ठिकाणी उपस्थित राहण्याची होती परंतु मी राहू शकलो नाही याचं मला निश्चितपणे खंत आहे पंकज चांदे यांचा माझा अतिशय जुना परिचय आहे विशेषतः ते नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागामध्ये प्राध्यापक होते त्यावेळी डॉक्टर रूपा कुलकर्णी आणि पंकज चांदे हे त्या विभागात कार्यरत होते आणि या दोघांचं भाग्य आहे की त्यांना डॉक्टर श्रीभा वर्णेकर यांचं अतिशय योग्य मार्गदर्शन मिळालं आपल्या सगळ्यांना माहिती असेल की संस्कृतचे दुसरे अभ्यासक म्हणजे तरुण भारताचे माजी मुख्य संपादक मागू वैद्य यांचंही पण संस्कृत साहित्यावर अतिशय उत्तम अध्ययन होतं विशेषतः मागोवैद्य आणि डॉक्टर श्रीबा वर्णेकर यांचा सहवास अनेक वर्ष या डॉक्टर पंकज चांदे यांना मिळाला आणि त्यात निश्चितपणे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा उपयोग करून अतिशय चांगल्या रीतीने काम केलं संस्कृत ही अशी भाषा आहे की ज्याचं महत्त्व हे आपलं दुर्भाग्य आहे की अजून भारतीय समाजाला समजवण्यामध्ये आपण कमी पडलो आहे मला आठवतं मी प्रधानमंत्र्यांच्या बरोबर ज्यावेळी इराणमध्ये गेलो होतो त्यावेळी इराणचे राष्ट्रपतींकडे जेव्हा भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी मला असा प्रश्न विचारला की तुम्हाला माहिती आहे का की आमची पर्शियन भाषा कुठून आली आहे तेव्हा मी म्हटलं मला नाही माहिती तेव्हा त्यांनी सांगितलं हिचा उगम संस्कृतमधून झालेला आहे आणि इराणमध्ये तेहरान युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृतची स्पेशल चेअर आहे त्याच्याही कार्यक्रमाला मी गेलो होतो त्यानंतर ज्यावेळी मी जर्मनीमध्ये गेलो होतो त्यावेळी आयुर्वेद आणि संस्कृत या दोन विषयामध्ये मी असं जर म्हटलं तर ते अयोग्य ठरणार नाही की आपल्यापेक्षा जास्त रिसर्च आणि अध्ययन जर्मनीत सुरू आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संस्कृतबद्दल संस्कृतच्यामध्ये उपस्थित जे उपलब्ध ज्ञान आहे त्याच्याबद्दल हे जनतेपर्यंत प्रभावी रूपाने पोहोचणं ही भारतीय समाजाची आणि जागतिक समाजाची देखील सगळ्यात मोठी आवश्यकता आहे आणि या कारणामध्ये विशेष करून मला विशेष या गोष्टीचा अभिमान आहे की ज्यावेळी महाराष्ट्र सरकारने कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची स्थापना केली त्यावेळी महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा मी सदस्य होतो डॉक्टर श्रीकांत जिचकार हे त्यावेळी विधिमंडळाचे सदस्य होते आणि सुधाकरराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक हे देखील मराठीचे साहित्यिकही होते आणि मराठी आणि संस्कृतबद्दल अतिशय प्रेम बाळगणारे अभिमान बाळगणारे असे राजकीय नेते होते परंतु ज्यावेळी या रा कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाची स्थापना करण्याचा विषय आला त्यावेळी अज्ञानापोटी काही विधानमंडळ सदस्यांनी ही ब्राह्मणांची भाषा आहे अशा प्रकारचे करून त्याला जातीवादी वळण देण्याचा प्रयत्न केला अनेक दिवस विधिमंडळामध्ये वादविवाद होत राहिले परंतु संस्कृत विश्वविद्यालयाचा मार्ग खुला होत नव्हता त्यावेळी संस्कृतप्रेमी म्हणून मी स्वतः आणि डॉक्टर श्रीकांत जिचकार आणि सुधाकरराव नाईक त्यावेळेचे मुख्यमंत्री यांच्यात बऱ्याच वेळात चर्चा झाली आणि एक दिवस मी सुधाकरराव नाईकांशी बोलताना असं सुचवलं की या विश्वविद्यालयाची स्थापना करायची असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की अनायसे सत्तारूढ पक्षाचे सदस्य आहेत डॉक्टर श्रीकांत जिचकार जे संस्कृतचे व्यासंगी पण आहे तर तुम्ही त्यांच्या अध्यक्षतेखाली वन मॅन कमिटी या विद्यापीठाच्या स्थापनेकरता अपॉइंट करा त्याचा अहवाल स्वीकारा आणि तुम्ही पुढे कारवाई करा हाच मार्ग योग्य आहे अनेक लोकांना गुंतवून त्याच्यामध्ये वादविवाद वाढवण्यापेक्षा या पद्धतीने हे कार्य चांगल्या प्रकारे होऊ शकेल माझी सूचना सुधाकरराव नायकांना पटली आणि महाराष्ट्र सरकारने डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली वन मॅन कमिटी तयार केली आणि त्यांच्यावर ही संपूर्ण जबाबदारी सोपवली त्यानंतर त्यांनी विशेष करून अतिशय अध्ययन करून या विद्यापीठाची जी संरचना आहे ती पूर्ण उभी करण्यामध्ये डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे सुधाकरराव नायकांच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकलं नसतं आणि त्यावेळी तत्कालीन प्रधानमंत्री न डॉक्टर नरसिंहराव हे रामटेकचे खासदार होते आणि नरसिंहराव देखील संस्कृतप्रेमी होते त्यामुळे केंद्रामध्ये नरसिंहरावांचं भक्कम समर्थन महाराष्ट्रामध्ये सुधाकरराव नाईकांचं सक्रिय समर्थन आणि विद्वान आमचे मित्र डॉक्टर श्रीकांत जितकार यांचं योगदान या तिघांच्या समन्वयातून या संस्कृत विद्यापीठाचा जन्म झाला आणि या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून डॉक्टर पंकज चांदे यांची नियुक्ती झाली खरं म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीचा प्राथमिक काळ कठीण होता पण या काळामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने या संस्कृत विश्वविद्यालयाची निर्मिती केली आणि त्यानंतर येणारे जे व्हाईस चान्सलर त्यांनी पण या विद्यापीठाला लौकिक मिळवून दिला विशेषतः या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू म्हणून त्यांनी या विद्यापीठामधले कोर्सेस असतील या कोर्सेसबरोबर योगविज्ञानापासून आजच्या व्यावसायिक जीवनामध्ये जे अभ्यासक्रम आहेत ते कसे उपलब्ध आहेत त्याच्या दृष्टीने या विद्यापीठाला लोकाभिमुख बनवण्यामध्ये त्यांचा दृष्टिकोन महत्त्वाचा होता आणि कारणीभूत होता आणि त्यांनी या काळामध्ये खूप मोठं योगदान या विद्यापीठाला दिलं डॉक्टर पंकज चांदे हे संस्कृत भाषी व साहित्याचे जसे विद्वान व्यासंगी अभ्यासक आहेत तसंच त्यांनी त्यांच्या ज्ञानाच्या बरोबर एखादी सक्सेस स्टोरी बनवण्याकरता जो एक व्यावसायिक प्रोफेशनल अप्रोच पाहिजे प्रोफेशनल म्हणजे नफा कमवण्याचा नाही एखादं काम करण्याची जी पद्धती असते जी मॅनेजमेंट असते जे सूत्र असतं ते पंकज चांदे यांनी त्याचा परिचय दिला आणि अने त्यांनी अनेक गोष्टी या संदर्भामध्ये या विद्यापीठात घडवून आणल्या आज त्यांचा हा गौरवग्रंथ निघतो आहे हा खरोखर आपल्या सगळ्यांना खूप अड अभिमानाचा आहे कारण या गौरवग्रंथामध्ये अनेक गौरवपर लेखांसह संस्कृत साहित्यावरील वाचनीय सामुग्री स्वामी विवेकानंदांच्या कर्मगारील लेख इत्यादी अनेक साहित्यांचा समावेश आहे संस्कृत ही भाषा प्राचीन आहे पण ती अनेक भाषांची गंगोत्री आहे आणि जोवर ही आधुनिक ज्ञानाची भाषा होत नाही तोपर्यंत तिचा प्रसार प्रचार मोठ्या प्रमाणात होणार नाही आणि म्हणून संस्कृत विद्यापीठासाठी आणि आपल्या संस्था आणि त्यातच पंकज चांदे यांच्यासारखे विद्वान व्यासंगी त्यांच्या योगदानामुळे हे नक्की होईल एक गोष्ट माझ्या लक्षात आली म्हणून मी सहज आपल्याला सुचवणार आहे की पिढ्या बदलतात माणसं बदलतात आवडीनिवडी बदलतात आणि हळूहळू सगळ्या गोष्टीचं प्रेझेंटेशन हे बदलत असतं जे काल आहे ते आज नाही आज आहे ते उद्या नाही बेसिक स्पिरिट जे असतं ते कधी बदलत नसतं याकरता सुप्रीम कोर्टाने केशवानंद भारती केसमध्ये एक सुंदर जजमेंट दिलेलं आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज त्यामुळे याचा जो आत्मा आहे जो भावार्थ आहे तो कधी बदलू शकत नाही पण प्रेझेंटेशनचे तरीका पद्धती मात्र बदलत असतात आम्ही नुकतंच एक भार नागपूरमध्ये सांस्कृतिक महोत्सव केला आणि मी आग्रहाने म्हटलं की यावेळी आपण मुकेश आहे मोहम्मद रफी आहे लता मंगेशकर आहे यांची गाणी अमर आहेत त्याच्यावरचा कार्यक्रम करू त्यावरचे गायक बोलो तर मला सगळ्यांनी सांगितलं की नवीन पिढीला ऐकणारे लोक आपण बोलवले पाहिजे माझ्याकडे दिल्लीला एक गायक अनेक वेळा भेटायला यायचा त्याचं झुबेन नवटियाल म्हणून त्याचं नाव होतं त्याचे वडील आमच्याकडनं तिकीटावर उभे होते उत्तराखंडमध्ये आणि तो म्हणाला की मला तुम्ही एकदा संधी द्या आणि आम्ही क्रीडा महोत्सवाच्या वेळी नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर त्याचा कार्यक्रम ठरवला तेव्हा मी सगळ्यांना अरे हे नावच ऐकलं नाही याला कसा रिस्पॉन्स मिळाला पण लक्षात आलं त्या दिवशी पूर्ण यशवंत स्टेडियम पूर्ण भरलेलं होतं आणि सगळे तरुण मुलं मुली त्याचं गाणं ऐकण्याला गोळ्या झाले होते आणि त्यानंतर माझ्या घरी तो आला तेव्हा माझी लहान नात आहे ती देखील त्याच्या एका गाण्याची फॅन ती तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी ज्याला गायक म्हणून जेवढा लोकप्रिय समजत नव्हतो त्या माझ्या नंतरच्या जनरेशनमधला तो लोकप्रिय गायक आहे हाच अनुभव सुनीती चव्हाण आणि आत्ता एक अजून एक गायक आहे त्याला बोलवलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं की लोकांचा चॉईस बदललेला आहे संगीत तेच आहेत पण त्याचं प्रेझेंटेशन बदललेलं आहे आणि म्हणून काळाच्या ओघात जे बदलत नाही ते ज्या गोष्टी स्वीकारत नाही त्यांचा विषय लोकांपर्यंत जात नाही आणि आपल्या सगळ्यांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे की संस्कृतला लोकाभिमुख कसं बनवणं संस्कृत ही कॉमन माणसाची भाषा कशी होणं संस्कृतमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा कसा वळवणं आणि संस्कृत साहित्यात उपलब्ध असलेलं ज्ञानाचं भांडार अनेक लोकांपर्यंत समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत प्रभावीपणे कसं पोहोचवणं तर या सगळ्या बाबतीमधली उद्दिष्ट पूर्ण करायची असेल तर काळाच्या ओघात चा झालेली बदल आणि स्थित्यंतर लक्षात घेऊनच आपल्याला शिक्षणाचा शिक्षण अभ्यासक्रमाचा शिकवण्याचा विचार करावा लागेल आणि मला विश्वास आहे की पंकज चांदे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने जो पाया टाकला त्यात या सगळ्या गोष्टीचा अंतर्भूत करून विचार केलेला आहे आणि मग आजच्या काळामध्ये ज्ञान जेवढं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर त्या ज्ञानाचं प्रेझेंटेशनही तेवढंच महत्त्वाचं आहे प्रेझेंटेशन जेवढं महत्त्वाचं आहे त्यामध्ये त्याचा आजच्या वर्तमान जीवनाशी कसा संबंध आहे आणि त्यातून आपल्या इकॉनॉमीपासून तर राष्ट्र निर्माणापर्यंत त्या ज्ञानाचा कसा उपयोग होऊ शकतो याही तेवढं विचार करणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे मला विश्वास आहे की आयुर्वेद असेल योगविज्ञान असेल संस्कृत असेल हे संपूर्ण विश्वामधलं आकर्षणाचं केंद्र होत आहे ठरत आहे ही गोष्ट खरी आहे की श्री श्री रविशंकरजींनी त्यांची एक प्रकारे आपल्या भारताचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांनी जगामध्ये त्यांचा एवढा मोठा फॉलोईंग आहे की जे आध्यात्मिक तत्त्वज्ञानाकरतात त्यांनी पूर्णपणे समर्पित आहे आत्ता युक्रेन आणि रशियामध्ये जेव्हा लढाई झाली तेव्हा भारतीय लोक त्या ठिकाणी आपल्या लोकांना मदत करत होते त्यावेळी फॉरेन मिनिस्टरने सांगितलं की त्यांच्या शिष्यांनी विशेषतः त्या ठिकाणी खूप मोठं योगदान केलं मदत केली आज रामदेव बाबांनी आयुर्वेदाला साता समुद्रापलीकडे नेऊन पोहोचवलं आज आपल्या इथे युनोमध्ये वर्ल्ड योग डे साजरा होतो आणि योग दिवसाच्या निमित्ताने आपलं योगविज्ञान पोचलं प्राणायाम करण्याच्या अनेक पद्धती होत्या त्याच्यावरही खूप विकास झालेला आहे पण मागे एकदा मी पंकज चांद्यांना यांना म्हटलं होतं माझी आई जनार्दन स्वामींची शिष्य होती आणि त्यामुळे नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये योगविज्ञानाच्या आधारावर अनेक कोर्सेस सुरू व्हावे याकरता मी त्यावेळी प्रयत्न करत होतो आता काही सुरू झालेले आहेत नुकतंच आता अक्युप्रेशरमध्ये आपल्या नागपूरला त्याच्यात युनिव्हर्सिटीमध्ये खूप सुंदर काम सुरू आहे मला डायबिटीजमुळे पायाला आग व्हायची पण त्यावेळी त्यांनी आपलं हे सगळं भारतीय तत्त्वज्ञान आहे भगवान गौतम बुद्धांच्या काळात आपलं विशेषतः कराटे असेल किंवा हे जे ॲक्युप्रेशर आहे ही तत्त्वज्ञान त्या काळात आपल्याकडनं चीनमध्ये गेलं त्यांनी तिकडे ते विकसित केलं आणि हे त्या काळच्या भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि विशेषतः संस्कृतचा आधार घेतला तर यातलं बरेचसं तंत्रज्ञान तत्त्वज्ञान आपल्याला उपलब्ध होऊ शकतं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या सगळ्याची योग्य सांगड घालून संस्कृतमध्ये उपलब्ध असणारं तत्त्वज्ञान जी भारतीय इतिहास संस्कृती आणि विरासतचं प्रतीक आहे ते नीट प्रकाराने नवीन पिढीपर्यंत प्रभावी रीतीने पोहोचवणं आणि त्याचं योग्य रीतीने प्रेझेंटेशन करणं हेच विद्यापीठाकडनं अभिप्रेत आहे आणि विद्यापीठाने याबाबतीत उत्तम प्रयत्नही केला आहे एका बाजूला त्याच्या मला असं वाटतं की थ्री टायर सिस्टीमने विचार केला पाहिजे एक सिस्टीम जी आहे ती विशेषतः केवळ यातलं रिसर्च डेव्हलपमेंट आणि पी एच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांपुरतं जे आहे तो एक अभ्यासक्रम वेगळा असेल दुसरा जो आहे की हा सगळा कॉमन माणसाला शिकण्याकरता उपयोगीपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएट लेवलपर्यंत आणि तिसरं हे जे संपूर्ण ज्ञान संस्कृतमध्ये उपलब्ध आहे ते व्यावसायिक दृष्टिकोनातून इफेक्टिव्ह रीती रीतीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल त्या पद्धतीने मला असं वाटतं की हे करणं अतिशय आवश्यक आहे डॉक्टर पंकज चांदे यांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये हे जे लेटर आणि स्पिरिटमधलं संस्कृत लिटरेचर संस्कृत साहित्य आणि संस्कृत नॉलेज याच्यामधलं जे स्पिरिट होतं ते त्यांनी एक प्राध्यापक म्हणून प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत नेलं मला निश्चितपणे गौरवाने सांगा असं वाटतं की त्या काळामध्ये डॉक्टर श्रीबा वर्णेकर मी जेव्हा विद्यार्थी होतो त्यावेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर पंकज चांदे रूपा कुलकर्णी यांनी त्यावेळी खरोखर मोठ्या प्रमाणात संस्कृतची गोडी निर्माण केली मला त्या काळामध्ये बंगलोरमधून एक विद्वान या ठिकाणी आले होते आणि ते संस्कृत शिकवण्याचे वर्ग नागपूरच्या रेशीमबाग स्मृतीभवनमध्ये त्यांचे होते हजारो विद्यार्थी त्याला जात होते आणि ते कमी वेळात प्रभावी संस्कृत शिकवण्याचं काम करत आहे त्याला लोकप्रियता मिळाली होती प्रश्न असा आहे की ज्ञान महत्त्वाचं आहे पण ते ज्ञान मांडण्याचं त्याचं प्रेझेंटेशन करण्याचं जे प्रिन्सिपल आहे जे तत्त्व आहे त्याची जी पद्धती आहे ती देखील तेवढ्याच इफेक्टिव्हपणे आपल्याला निर्माण करावी लागेल तेव्हाच ती लोकप्रिय होईल आणि तेव्हाच ती लोकाभिमुख होईल लोकाभिमुख आणि लोकप्रिय करण्यामध्ये काय केलं पाहिजे याचा विचार पंकज चांद्यांसारखे विद्वान साहित्यिक व्यासंगी नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करतील कारण तो विषय माझा नाही आहे पण संस्कृतप्रेमी म्हणून मला एवढीच विनंती करायची आहे की प्रत्येक महाविद्यालयामध्ये जसं आता लोकं म्हणतात की इंग्लिश मिडीयम किंवा सी बी एस सी कोर्सलाच आमचा मुलगा जाईल तशाच प्रकारे अशी आपल्या पालकांमध्ये भावना निर्माण झाली पाहिजे की माझ्या मुलांनी संस्कृत शिकलं पाहिजे आणि असं संस्कृत शिकलं पाहिजे ही भावना निर्माण करण्या परिस्थिती आज मात्र दुर्दैवाने नाही आहे कारण मधल्या काळामध्ये जे काही घडलेलं आहे त्यातून स्वाभाविकपणे संस्कृतला दुर्लक्षित केलं गेलं अपमानित केलं गेलं निग्लेक्ट केलं गेलं परंतु येणाऱ्या काळामध्ये भारतीय संस्कृत भारतीय संस्कृती इतिहास आणि विरासत ज्याचा संबंध सांस्कृतिक साहित्याशी आहे संस्कृतीशी आहे आणि मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीशी आहे या सगळ्या गोष्टी संस्कृतमधून आत्मसात केल्या जाऊ शकतात मला नेहमी वाटतं की प्रभावी मांडणी जर असेल तर किती चांगल्या प्रकारे आपण हे करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रप्रकाश द्विवेदी यांची चाणाक्य सिरियल होती आणि त्यावेळी त्या चाणक्यच्या चा तोंडून अनेक संस्कृत प्रचूर हिंदीमध्ये त्यांनी एवढी सुंदर मांडणी केली पण कोणाला ती कंटाळवाणी नाही झाली आज चंद्रप्रकाश द्विवेदी आपल्या सगळ्यांच्या संबंधात आहेत आजच सकाळी माझ्याकडे इंदुमती काटदरे आल्या होत्या त्यांनाही पण मी हेच केलं विनंती केली की आपण जे काही मूल्याधिष्ठित संस्कार व्हावे याच्याकरता प्रयत्न करतो आहे त्याच्याकरता माध्यम जे असतील टेक्नॉलॉजी असेल त्याचा इफेक्टिव्ह उपयोग केला पाहिजे मी असंच त्यांना एक उदाहरण सांगितलं की इस्रायलची शेती म्हणून एक डॉक्टर भोंगळे म्हणून पत्रकार आहेत त्यांनी दोन पार्टमध्ये पुस्तक लिहिलं आहे पूर्ण इस्रायलचा अभ्यास करून तर मी आता माझ्या इथे काही लोकांना सांगितलं की आपण याची दोन पार्टमध्ये फिल्म तयार करू आणि सुरेश भट सभागृहामध्ये आम्ही आता मोठं मल्टिप्लेक्स थिएटर तयार केलं आहे कडे बावीसशे लोकं बघू शकतात आणि प्रयत्न आहे की ती फिल्म विथ प्रेझेंटेशन बावीसशे शेतकरी एकावेळी बसून तिथलं इरिगेशन तिथलं सीड मॅनेजमेंट प्रोडक्शन मॅनेजमेंट ग्रीनहाऊस या सगळ्या टेक्नॉलॉजी इथे शेतकरी हातात पेन पेन्सिल घेऊन ते बघतील तर ते ते जर प्रभावीपणे केलं तर आपली प्रोडक्टिव्हिटी वाढेल त्यामुळे नॉलेज ही सगळ्यात मोठी ताकद आहे आणि म्हणून इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप टेक्नॉलॉजी सायन्स रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन वेल्थ इज द फ्युचर तसंच आपल्याकडे जे परंपरागत ज्ञान आहे जे विविध विषयाशी संबंधित आहे त्याचं प्रेझेंटेशन प्रभावी पद्धतीने पोहोचून कॉमन माणसापर्यंत त्या ज्ञानाला पोहोचवणं हे सगळ्यात मोठं काम आहे आपण खूप लोक आमच्याकडे कधीकधी गमतीने न्यायचं एक प्रोफेसर खूप विद्वान होते पण ते जेवढ्या वेळ भाषण द्यायचे ते खूप चांगलं द्यायचे त्यांचं भाषण विद्वत प्रचूर होतं पण त्यांचा पिरियड संपल्यावर कुणालाच काही समजत नव्हतं मी एका ठिकाणी पाहिलं की एक वकील होते ते लॉमध्ये फार सेकंड क्लासमध्ये पास झाले पण ते जगात भारतातले सगळ्यात चांगले वकील झाले म्हणजे केवळ मेरिटमध्ये पास होणं आणि गोल्ड मेडलिस्ट मिळालं म्हणजे प्रभावी शिक्षक होतोही आणि होत नाही असंही आहे त्यामुळे तुमच्याजवळ ज्ञान असल्यानंतर ते समजवणं हे महत्त्वाचं आहे माझ्या विद्यार्थी जीवनामध्ये एक वगळे नावाचे प्रोफेसर होते शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवायची आहे पण त्यांच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या क्लासला कॉमर्स आणि आर्ट्सचे मुलं देखील चोरून ऐकायला बसायचे इतकं सुंदर ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवायचे तर मला एवढंच वाटतं की शेवटी प्रबोधन प्रशिक्षण रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की परफेक्शन हा एक, एक इम्पॉसिबल कन्सेप्ट आहे पण जे ज्ञानी आहेत व्यासंगी आहेत त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन ज्ञानाचं प्रभावी व्हायचं असेल तर त्याचं प्रेझेंटेशन आणि सामान्य माणसाला समजेल या याच्यामध्ये त्याचं प्रभावी प्रगतीकरण हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की संस्कृत लोकाभिमुख व्हावी संस्कृत ही मास पॉप्युलेशनमध्ये प्रायोरिटीची भाषा बनावी संस्कृती ग्रामीण भागापर्यंत जावी संस्कृत ही जात पंत धर्म भाषेच्या वरती उठून सगळ्या समाजाची भाषा व्हावी संस्कृतमध्ये एक क्षमता आहे ही ताकद आहे आणि आजही डॉक्टर गां आपले पंकज चांदेंसारखे विद्वान व्यासंगी याच्यात काम करतात आहेत डॉक्टर वरखेडेंचाही पण मी पाहिलं त्यांनी पण अतिशय सुंदर रीतीने प्रभावीपणे हे सगळं काम केलेलं आहे खरोखर मनाला खूप आनंद होतो आहे आणि मला नक्की वाटतं आहे की आज पंकज चांदेंचा यांचा या कार्यक्रमानिमित्ताने संस्कृतला ही जी प्रतिष्ठा मिळाली आमच्या अपेक्षा इतकी अजून नाही मिळाली पण जेवढी मिळाली तेवढी काही कमी नाही आहे ही जी मिळाली आहे याचा निश्चित रूपाने तीन आत्म्यांना खूप आनंद होईल एक डॉक्टर श्रीकांत जिचकार दुसरे सुधाकरराव नाईक आणि तिसरे पी व्ही नरसिंहराव या तिघांनाही खूप आनंद होईल कारण हे तिघेही संस्कृत व्या साहित्याचे व्यासंगी होते अभ्यासू होते आणि डॉक्टर बाबूरा मागो वैद्य बाबूराव वैद्य हे पण त्यातले एक होते मला नेहमी वर्णेकरांचं गीत अजूनही आठवतं मनसा सततम स्मरणीयम वचस्ता सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम आणि त्यानंतर हे गीत एवढं सुंदर आहे की माझ्या ऑफिसमध्ये माझ्या खुर्चीच्या समोर मी हे लिहून ठेवलेलं आहे कारण मी नेहमी ते आठवतो की समाजातल्या शोषित पीडित गरीब माणसाचं मला त्याच्याकरता काम करायचं आहे त्याची सेवा करायची आहे आणि मला हे श ते गीत ते शब्द आणि ती डॉक्टर वर्णेकरांची भावना सातत्याने लक्षात ठेवते की बा हे आपल्या जीवनाचं सार्थ आहे आपल्या गीतामधून आपल्या सब शब्दातून गीत आणि शब्द उत्तम संगीतातून शेवटी लोकांपर्यंत हृदयापर्यंत मनापर्यंत भेटतात त्यामुळे एकच गाणं एकच शब्द असतो गाणारे गायक वेगळे असतात संगीत वेगळं असतं पण ते लोकांच्या हृदयात भिडत असतं आज लता मंगेशकर आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांचं अजूनही त्यांचं म्हणणारं गाणं आपण विसरू शकत नाही ते अमर आहे तसंच मला खूप वाटतं की आपल्या संस्कृतमधले उत्तम गीतं संस्कृत गीतांची स्पर्धा शाळांमध्ये आपल्याला लोकाभिमुख सर्वसामान्य माणसाच्यापर्यंत पोहोचवण्याचं इफेक्टिव्ह प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे एक मायक्रोस्कोपिक मायनॉरिटी संस्कृतमध्ये खूप विद्वान आहे ती आवश्यक आहे देशाकरता पण त्याचं जोपर्यंत मास मध्ये जनतेमध्ये त्याचं जोपर्यंत रूपांतर होणार नाही लोकाभिमुखता वाढणार नाही प्राथमिक शाळेपर्यंत संस्कृतीत घेणारे मुलं तयार होणार नाहीत तोपर्यंत मला असं वाटतं की आपलं स्वप्न काही पूर्ण होणार नाही त्यामुळे डॉक्टर पंकज का चांदे आहेत वरखेडी डॉक्टर वरखेडी आहेत आपण सगळेजण आहात हे कार्य चांगलं आहे यावेळी राजाश्रय आणि लोकाश्रय पण विद्यापीठाला मिळालेला आहे तेव्हा या सुवर्ण संधीचा उपयोग करून आणि पंकज चांदेंच्या जीवनातला अनुभव त्यांचा संस्कृतकर्ता जे कार्य त्याचा उपयोग भविष्यात विद्यापीठात देशात होत राहील आणि डॉक्टर पंकज चांदेंची तब्येत चांगली आहे अजूनही त्यामुळे आता जरा विश्वस्तरावर देखील आता जर विश्व हिंदी संमेलन झालं तसं डॉक्टर पंकज चांद्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्या आता विश्वसंस्कृत संमेलन करून संस्कृतला कानाकोपऱ्याकडे इफेक्टिव्हपणे पोचवण्याचं काम आपल्या देशातल्या आपल्यासारख्या विद्वान लोकांनी करणं खूप आवश्यक आहे पुन्हा एकदा मी डॉक्टर पंकज चांदे यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं निरोगी जीवन आहे अजून अनेक वर्ष शंभर वर्ष होईस्तोर संस्कृतची सेवा करण्याकरता परमेश्वरांनी त्यांना दीर्घायुष्य द्यावं अशीच परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि विशेषतः कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयांनी हे जे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे याबद्दल विशेष रूपाने त्यांचं अभिनंदन करतो आणि वी सींना माझी विनंती आहे की सोशल मीडियाचा उपयोग करून या पुस्तकामधले छोटे छोटे पार्ट वेबसाईटवर टाकून ते अनेक ठिकाणी पॉप्युलर करून लाखो लोकांपर्यंत जर पोचवता आले तर याचा खूप फायदा होईल मी काही फार टे टेक्नॉलॉजी सेवी नाही आहे पण कोविडच्या काळामध्ये मी व्हिडिओ कॉन्फरन्सनी बोलायला लागलो आणि मला खरोखर एवढा फायदा झाला की मी हॉवर्ड युनिव्हर्सिटी केम्ब्रिज ऑक्सफर्ड जगातल्या साठ सत्तर युनिव्हर्सिटीत मला बोलण्याची संधी मिळाली आणि आता मी भाषण दिलं की ते यूट्यूबवर जातं आणि मला तीन चार लाख रुपये मिळायला लागला आणि मी आता एक कोटी नव्वद लाख माझे फॉलोअर झाले मी काही केलं की ते पोचतं म्हणजे एवढं प्रभावी माध्यम आहे तेव्हा आज ह्याचा उपयोग आपण केला पाहिजे मी पण याबद्दल फारसा सॅव्य नव्हतो पण माझी विनंती आहे की हे पुस्तक आणि याच्यातला एक एक लेख त्याच्यावरचं नेमकं वाक्य काढून ते जर आपण आपल्या सोशल विद्यापीठाच्या वेबसाईटवरून ते जर आपण हजारो विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या गोष्टी पाठवत राहिलो त्याचा जास्त उपयोग होईल कारण आजकाल नवीन पिढीमध्ये पुस्तक वाचण्याची प्रवृत्ती कमी आहे त्यामुळे यामध्ये असणारा जो आहे ते पुस्तक वाचतीलच जे अभ्यास आहे अभ्यासक आहे ते अभ्यासही करतील पण यातल्या छोट्या छोट्या दोन दोन मिनटाच्या गोष्टी पुस्तकाच्या वैशिष्ट्यांच्या जर सोशल मीडियातून जर लोकांपर्यंत गेल्या तर त्या अनेक संस्कृत प्रेमी विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन त्यांना एक नवीन ज्ञानाची दिशा नक्की देतील असा विश्वास आहे पुन्हा एकदा डॉक्टर पंकज चांदे यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार डॉक्टर पंकज चांदे यांच्या संपूर्ण कार्यपटलावरती आणि संस्कृत भाषेबद्दल आपण जे गौरव उद्गार प्रकट केले त्याबद्दल विश्वविद्यालयाच्या वतीने आपण सर्व मान्य श्री नितीन गडकरीजी यांचे इथे आभार व्यक्त करूयात आणि यानंतर उपस्थित सन्मान्य मान्यवरांच्या स्वागत व सत्काराकडे